आता जो विषय आहे तो निर्यातक्षम आंबा उत्पादनासाठी कीड नियंत्रण उपाय योजना. सर्वांना ऐकायला येतंय व्यवस्थित? येतोय, आवाज येतोय सर. ऐकायला येतंय का? येतोय, आवाज येतोय सर, ऐकायला येते. यस, येतोय ना. कीड नियंत्रण उपाय योजना, तर आंबा आहे जे पीक आहे, येतोय ना. हा, आंबा हे जे पीक आहे, तर आंबा या पिकामध्ये ज्या काही महत्वाच्या किडी आहेत, तर त्यांच्या नियंत्रणासंदर्भात आणि त्या किडींची थोडक्यात माहिती आपण येथे घेणार आहोत. तर आंब्याची जी सर्वात महत्वाची कीड आहे आणि ज्या आतापर्यंत ज्या किडी रेकॉर्ड झालेल्या आहेत एकूण, तर त्या 100 पेक्षा जास्त आहेत असं म्हटलं तरी हरकत नाही. आणि ज्या व्यापारी कोणातून महत्वाच्या आहेत त्या मात्र काही हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच, म्हणजे 5 ते 10 किडीच आहेत. त्यामुळे या महत्वाच्या ज्या किडी आहेत या आपण थोडक्यात समजून घेणार आहोत. तर सर्वप्रथम मी तुम्हाला असं सांगेन की किडींचा जो प्रादुर्भाव आहे तो वाढण्यामागे काय संभाव्य कारण आहेत, तर ती थोडक्यात बघूया. त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं जे आहे ते म्हणजे कीटकनाशकांचा अतिवापर. आजकाल जर आपण बघितलं तर कीटकनाशक अविरतपणे वापरली जातात, अनिर्बंधपणे वापरली जातात, खूप मोठ्या प्रमाणात, म्हणजे दर 8 दिवसाने 15 दिवसाने सतत फवारण्या केल्या जातात. अनिर्बंध वापरामुळे, कीटकनाशकांच्या वापरामुळे आपल्या बागेतले जे मित्र कीटक असतात ते मित्र कीटक सर्व त्यांचा ऱ्हास झालेला आहे, मित्र कीटक नष्ट झालेले आहेत आणि त्यामुळे कीड रोगांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. त्याच्यानंतर दुसरं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे वातावरणामधले होणारे सततचे बदल. आजकाल गेले 10-15 वर्ष आपण जर बघितलं तर सतत हवामान आपलं बदलत आहे आणि त्यामुळे सतत आंब्याच्या झाडाला पालवी येते, सतत मोहर येतो आणि ही पालवी आणि मोहर सतत आल्यामुळे सतत या किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव आंब्याच्या झाडावर वाढत चाललेला आहे. आंबा या एकाच पिकाची सलग लागवड ही सुद्धा एक महत्वाचं कारण आहे. कारण आपण जर बघितलं तर 30 वर्षापूर्वी आपल्या या कोकण पट्ट्यामध्ये जर बघितलं तर साधारण 10 ते 20 हजार हेक्टर फक्त लागवड होती. तीच लागवड आज जर बघायला गेलं तर साधारण 1.5 लाख हेक्टर पर्यंत लागवड वाढलेली आहे. आणि त्याच्यामुळे हे आंबा एकच पीक सलग जर आपण जर आपण रासायनिक खतं, उदाहरणार्थ नत्रयुक्त खतं म्हणजे युरिया सारखी खतं जर सतत वापरली आणि जास्त प्रमाणात वापरली तर आंब्याच्या झाडाला पालवी येते. आंब्याची पालवी जी आहे ही सकुलंट बनते आणि त्याच्यामुळे त्या झाडावर किडींचा हल्ला जास्त होतो. त्याच्यानंतर आणखी पुढचं एक महत्वाचं कारण आहे ते म्हणजे फार जुन्या उंच वाढलेल्या बागा. या कोकणात जर तुम्ही बघितलात काही देवगड वगैरे सारख्या भागामध्ये जुनी 70-80 वर्षाची कलमं आहेत, आंब्याची झाडं आहेत, तर ही जी झाडं आहेत ही उंच वाढलेली आहेत आणि ही उंच वाढल्यामुळे त्याच्यावर फवारणी आपल्याला परिणामकारक करता येत नाही. कारण अति उंच ठिकाणी आपल्याला फवारणी व्यवस्थित होत नाही आणि फवारणी व्यवस्थित होत नसल्यामुळे कीड नियंत्रण व्यवस्थित होत नाही. आणि त्याच्यानंतरचा शेवटचा महत्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे सदोष फवारणी. सदोष फवारणी म्हणजे जी आपण सूक्ष्म पद्धतीने फवारणी केली पाहिजे तर तशी न करता बऱ्याच वेळेला चिळकांडी मारली जाते, म्हणजे जोराने आपण फवारणी करतो, पाणी जे आहे हे त्याचे ड्रॉपलेट्स जे आहेत ते मोठे ड्रॉपलेट्स पडतात. असे मोठे ड्रॉपलेट्स पडून उपयोग नाही, ही सूक्ष्म पद्धतीने तुषार सिंचन पद्धतीने त्याची फवारणी झाली पाहिजे आणि त्याच्यामुळे ही जी सदोष फवारणी आहे ही आपल्याला बदलणं गरजेचं आहे. तर याच्यानंतर मी डायरेक्ट ज्या प्रमुख किडी आहेत तर त्या प्रमुख किडींकडे वळतो. तर प्रमुख किडींमध्ये फळमाशी, कोयतील भुंगा, तुडतुडे, फुलकिडी, मीजमाशी, खोडकिडा, पिठ्या ढेकून, शेंडा पोखरणारी अळी, फळं पोखरणारी अळी, पानं आणि मोहर खाणाऱ्या अळ्या, पानं पोखरणाऱ्या अळ्या आणि लाल कोळी हे अत्यंत महत्वाचे असे कीटक आहेत की जे आपल्या आंबा पिकाला नुकसान पोहोचवतात. तर सर्वात महत्वाची कीड जी आहे, जी 1 नंबरला मी म्हणेन, ती म्हणजे फळमाशी. फळमाशी ही जागतिक महत्वाची कीड आहे.
जागतिक महत्वाची हिला अशा अर्थाने म्हटलं जातं की जर या किडीचा प्रादुर्भाव आपल्या फळांमध्ये सापडला तर आपली फळं जी आहेत ही फळं निर्यात होणार नाहीत, म्हणजे निर्यात डायरेक्ट निर्यात या किडीमुळे अडली जाते आणि त्यामुळे ही जागतिक महत्वाची अशी कीड आहे. ही कीड काय करते, या किडीची माशी असते, ही फळमाशी ही घरमाशीसारखीच माशी असते, थोडीशी घरमाशीपेक्षा आकाराने मोठी आणि थोडासा रंग वेगळा असतो. अनेक जाती आहेत त्याच्यामध्ये. ह्या माशा काय करतात तर जे पक्व झालेली फळं असतात, झाडावर पक्व झालेली फळं, अशा पक्व फळांमध्ये सालाच्या आतमध्ये अंडी घालतात आणि अंडी आतमध्ये घातल्यानंतर त्या अंड्यामधून साधारण 3 ते 5 दिवसामध्ये वळवळणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या अळ्या बाहेर पडतात आणि या अळ्या त्या फळातला गर पोखरून खातात आणि गर खाल्ल्यानंतर तो फळ खराब होतं, सडतं आणि अशी फळं जमिनीवर गळून पडतात आणि जमिनीवर गळून पडल्यानंतर त्या फळामधून अळी बाहेर पडते आणि ती जमिनीमध्ये मातीमध्ये कोश करते आणि कोशामधून नंतर साधारण 5 ते 7 दिवसामध्ये कोशामधून अळी माशी बाहेर पडते, फळ माशी बाहेर पडते. आणि ही एकदा माशी बाहेर पडली की अशा माशा काय करतात की जी झाडावर पक्व झालेली फळं असतात किंवा जमिनीवर पडलेली फळं असतात अशा फळांवर अंडी घालतात आणि त्यामुळे प्रादुर्भाव वाढायला लागतो. तर हे जे फळमाशी आहे हे बघा, अशा प्रकारे तुम्ही जर झाडाखाली पडलेली फळं जर तुम्हाला दिसली आणि ती जर तुम्ही उघडून पाहिलीत तर तुम्हाला आतमध्ये पांढऱ्या रंगाच्या वळवळणाऱ्या अळ्या सापडतात आणि एका फळामध्ये अगदी 70 ते 80 किंवा 100 पर्यंत सुद्धा अळ्या एका एका फळामध्ये सापडू शकतात आणि त्या अळ्या जमिनीमध्ये जाऊन कोश करतात आणि त्याच्यातून माशा बाहेर पडतात. ही माशी आहे, 3 नंबरचा जो फोटो आहे त्याच्यामध्ये माशी आहे आणि ही माशी फळावर अंड घालताना दिसते आहे. आणि या किडीच्या नियंत्रणासाठी कोकण कृषी विद्यापीठाने ज्या शिफारशी दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये पहिली महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे बागेची साफसफाई. बागेमध्ये पडलेली जर फळं असतील तर ती फळं गोळा करायची. कुठल्याही अवस्थेतील जरी फळं असतील, अगदी लहान जरी फळं असली, कोवळी जरी फळं असली, तरी ती गोळा करून नष्ट करायची. कारण काय होतं, जरी मी तुम्हाला सांगितलं की ही माशी जी आहे ही पक्व फळांमध्ये फक्त अंडी घालते, पण जर फळं कोवळी असतील आणि ती जमिनीवर पडलेली असतील तर जमिनीवर पडताना त्या फळांना सालाला भेग जाते किंवा डॅमेज होतो सालाला आणि मग अशा ठिकाणी ही माशी अंडी घालू शकते. किंवा बऱ्याच वेळेला जी पडलेली फळं असतात ही उन्हामुळे सुरकुततात किंवा बावतात आणि ही बावलेली फळं असतात ती नरम पडतात आणि अशी जी नरम पडलेली फळं असतात त्या नरम पडलेल्या फळावर ही फळमाशी केव्हाही येऊन अंडी घालू शकते. आणि त्यामुळे आपण पहिली गोष्ट जी करायची आहे ती म्हणजे बागेमध्ये पडलेली जी फळं असतात ती फळं गोळा करायची आणि जाळून नष्ट करून टाकायची. त्याच्यानंतर दुसरी महत्वाचं नियंत्रणाचा जो उपाय आहे तो म्हणजे पावसाळ्यापूर्वी बागेची नांगरणी करायची. आपण मे महिन्यामध्ये फळं काढून पूर्ण झाली तर फळं काढून झाल्यानंतर जी जमीन आहे झाडाखालची ही जमीन नांगरणं गरजेचं आहे. ह्या नांगरणीमुळे काय होतं, मी आता तुम्हाला सांगितलं की ही जी माशी आहे ह्या किंवा ही जी अळी आहे त्या अळी जमिनीमध्ये कोशावस्था करते, म्हणजे जमिनीत कोश असतात ते कोश आपल्याला बाहेर काढून मारून टाकता येतात, म्हणून आपण नांगरणी करायची. नांगरल्या केल्यामुळे हे जे कोश आहेत हे जमिनीच्या वर येतात आणि मग या कोशांना एकतर पक्षी खाऊन टाकतात नाहीतर मुंग्या त्यांना खातात किंवा उन्हाने हे तापून कोश मरून जातात, म्हणून आपण बागेची नांगरणी करणं अत्यंत महत्वाचं आहे. त्याच्यानंतर फळांची काढणी जी आहे ती 14 आणे मॅच्युरिटी असताना करावी, म्हणजे झाडावर फळं 16 आणे तयार होऊ द्यायची नाहीत, पूर्ण पक्व होऊ द्यायची नाहीत. कारण काय होतं, मी आताच तुम्हाला सांगितलं की पक्व जर फळं झाडावर झाली तर अशा ठिकाणी फळमाशी पटकन अंडी घालते आणि त्यामुळे प्रादुर्भाव वाढतो, म्हणून आपण शक्यतो 14 आणे तयार झालेली फळं काढायची आहेत. त्याच्यानंतर बागेमध्ये प्रति हेक्टरी 4 या प्रमाणामध्ये रक्षक सापळे लावावेत. हे रक्षक सापळे आमच्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने शिफारस केलेले आहेत आणि तयार केलेले आहेत हे सापळे. हे सापळे हेक्टरी 4 100 कलमांची बाग जर असेल 10 बाय 10 मीटरवर लावलेली तर त्या बागेमध्ये आपल्याला 4 सापळे लावायचे आहेत आणि हे सापळे साधारण हंगाम सुरू होण्यापूर्वी म्हणजे साधारण फेब्रुवारीमध्ये लावायचे आणि त्यानंतर ते जुलैपर्यंत आपल्या बागेमध्ये टाकून ठेवायचे.
असं केल्याने आणि आतमधलं जे ल्यूर असतं मिथिल योजनॉल नावाचं ल्यूर ल्यूर असतं हे ल्यूर साधारण 1.5 महिन्याच्या अंतराने तुम्ही बदलणं गरजेचं आहे. एकदा लावल्यानंतर परत 1.5 महिन्याने ते ल्यूर बदलायचं की जेणेकरून त्याला कंटिन्युअस आपल्याला आतमध्ये माशा येताना सापडतात आणि ह्या ज्या माशा आहेत त्या आतमध्ये सापड्यामध्ये पडतात आणि मरून जातात. नर माशा आपण या अशा पद्धतीने पूर्ण निसर्गातल्या सर्व नर माशा आपण कलेक्ट करून मारून टाकू शकतो आणि त्यामुळे आपल्या आपली बाग जी आहे ही फळमाशी विरहित राहू शकते. याच्यानंतर तर महत्वाची उपाययोजना आहे ती म्हणजे ज्या वेळेला तुम्हाला आंबा निर्यात करायची असते तर त्यासाठी त्या त्या देशांचे ज्या ज्या देशामध्ये तुम्हाला आंबा निर्यात करायची असेल तर त्या त्या देशांचे निकष आहेत त्याप्रमाणे. समजा काही देशांमध्ये उष्ण जल प्रक्रिया लागू असते तर काही देशामध्ये विकिरण प्रक्रिया लागू असते तर काही देशामध्ये उष्ण वाफेची प्रक्रिया चालते. म्हणजे ह्या फळांना आंब्याच्या फळांना उष्ण जल प्रक्रिया करावी लागते किंवा विकिरण प्रक्रिया करावी लागते किंवा उष्ण वाफेची प्रक्रिया करावी लागते आणि ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया निर्यात सुविधा केंद्रामध्ये उपलब्ध असते. ज्या तुम्ही निर्यात सुविधा केंद्रामधून निर्यात करणार आहात त्या ठिकाणी अशा प्रकारची सुविधा उपलब्ध असते. तर ही जी आहे हे तुम्ही करून नंतरच फळं तुमची परदेशी पाठवली जातात. त्याशिवाय तुमची फळं परदेशी पाठवता येत नाही. ही बघा ही अशी उष्ण जल प्रक्रिया आहे. त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा जो कीटक आहे जी कीड आहे ती म्हणजे कोईतील सोंड्या भुंगा त्याला स्टोन विविल इंग्रजीमध्ये स्टोन विविल असं म्हणतात. हा जो आहे तो हा भुंगा आहे. हा भुंगा आपल्याला हा फारसा प्रादुर्भाव हापूस आंब्यामध्ये येत नाही पण जर तुमच्याकडे नीलम जात असेल किंवा तोतापुरी जात असेल तर अशा ठिकाणी या भुंग्याचा प्रादुर्भाव जास्त येऊ शकतो. तर हा जो भुंगा आहे राखाडी रंगाचा कडक भुंगा आहे. हा भुंगा काय करतो तर ज्या वेळेला साधारण 40-50% तयार झालेली फळं असतात अशा फळांच्या सालीवर अंडी घालतो आणि अंडी घातल्यानंतर त्यातून जी अळी बाहेर येते ती अळी आतला गर खात खात आतमध्ये जाते आणि डायरेक्ट ती आतमधला जो बाटा आहे कोय आहे ती कोय पोखरतो आणि कोयच्या आतमधला गर खाऊन टाकतो आणि फळ जसं वाढत जाईल तसं आतमध्ये जी झालेली इंजुरी असते जी जखम असते ती जखम भरून जाते. त्यामुळे आपल्याला फळ खाताना सुद्धा कळत नाही की आतमध्ये हा भुंगा आहे किंवा नाही. जर आपण तो बाटा फोडला आणि बाटा फोडून जर बघितलं तर आतमध्ये आपल्याला हा भुंगा आढळून येऊ शकतो. हे त्या भुंग्याचे फोटो आहेत बघा, अळीचे फोटो आहेत. त्याच्यानंतर त्याचा कोष होतो त्या बाट्यामध्ये कोष होतो आणि त्याच्यानंतर हा पुढचा भुंगा आहे. कारण आणि लोक गोळा करतात फळ खातात बागे बागेत. तर ज्यावेळेला बागे आपण बागे टाकतो त्यावेळेला अशा या कोळीतील भुंग्याचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यामुळे आपलं आमची जी पहिली शिफारस ती म्हणजे बागेत ज्या विखुरलेल्या कोया असतात बाटे असतात ते गोळा करायचे आणि जाळून नष्ट करून टाकायचे. एवढं जरी आपण केलं तरी आपण जवळजवळ 90% या किडीचा कंट्रोल करू शकतो. त्याच्यानंतर खोडाच्या सालावर सॉरी झाडाच्या खोडावर सालीमध्ये ज्या भेगा असतात त्या भेगांमध्ये हे भुंगे बऱ्याच वेळेला लपून बसलेले तुम्हाला दिसून येतील. मग अशा वेळेला जर आपण खोडावर डेल्टामेथ्रिन या कीटकनाशकाची फवारणी 9 मिली प्रति 10 लिटर पाण्यात याप्रमाणे जर केली तर आपल्याला ते जे भुंगे आहेत ते भुंग्याला मारून टाकता येऊ शकतं. त्याच्यानंतर आंबा निर्यात जर तुम्हाला करायची असेल तर त्यासाठी विकिरण प्रक्रिया ही बंधनकारक आहे. परदेशामध्ये जर आपल्याला फळ पाठवायची आहेत तर विकिरण करूनच ती फळं आपल्याला परदेशामध्ये पाठवता येतील. त्याच्यानंतरची महत्वाची कीड आहे ती सर्वात महत्वाची कीड या कोकण भागामध्ये म्हटली जाते ती म्हणजे तुडतुडा. आता तुडतुडा ही म्हणजे कोणाला माहित नाही अशातली नाही अशातली गोष्ट नाही. ही अत्यंत महत्वाची कीड सर्व म्हणजे जे आंबा बागायतदार आहेत त्या प्रत्येक आंबा बागायतदाराला माहिती आहे कारण ह्याचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणात येतो. साधारण ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्या वेळेला कोवळी पालवी येते
त्या कोवळ्या पालवीवर मोठ्या प्रमाणात हा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो. ही जी पालवी असते ह्या पालवीच्या ज्या मध्यशिरा असतात त्या मध्यशिरांमध्ये अंडी घातली जातात. तुडतुडे अंडी घालतात आणि ज्या ठिकाणी अंडी घालतात त्या ठिकाणी जी कोळी पानं आहेत ही कोळी पानं वेडी वाकडी वाढतात. ज्या ठिकाणी अंडी घातली जातात तिथे ती वाकडी होतात पानं आणि त्यामुळे पानं पूर्णपणे आपल्याला वाकडी झालेली दिसतात. आणि तुडतुडे अंडी घातल्यानंतर त्याच्यातून काय होतं पिल्ल बाहेर येतात. तर ही जी पिल्ल आहेत ही पिल्ल आणि मुख्य वाढलेले तुडतुडे हे काय करतात तर त्या कोवळ्या पालवीमधून त्याच्यानंतर पुढे येणारा मोहर जो आहे त्या मोहरामधून आणि छोट्या फळामधून किंवा फळांच्या देठामधून रस शोषून घेतात. त्यांचं महत्वाचं काम काय आहे तर रस शोषणे, कारण ही रस शोषणारी कीटक कीड आहे. रस शोषल्यानंतर या किडीच्या म्हणजे तुडतुड्यांच्या अंगावाटे एक चिकट द्रव बाहेर पडतो आणि हा जो चिकट द्रव आहे हा चिकट द्रव सगळ्या झाडावर पसरतो किंवा पडतो आणि सगळ्या झाडावर पडलेला हा जो चिकट द्रव असतो ह्या चिकट द्रवावर निसर्गातली काळी बुरशी वाढते. कोकण कंडिशनमध्ये जर बघितलं तर ही जी बुरशी आहे ही मोठ्या प्रमाणात वाढते आणि त्यामुळे पूर्ण झाडं काळी पडलेली दिसतात. जर तुम्ही तुडतुड्याचं व्यवस्थित नियंत्रण केलं नाही, वेळेवर जर नियंत्रण केलं नाही तर पूर्ण झाडाच्या झाडं अगदी काळी काळी पडलेली दिसतात. हा जो चिकटा असतो हा चिकटा जमिनीवर पण पडतो आणि जमिनीवर पडल्यानंतर त्याच्यावर पण काळी बुरशी वाढते आणि खालची जमीन सुद्धा काळी झालेली दिसते. आपण चालताना आपल्या चपलाला वगैरे हा सगळा चिकटा लागतो एवढं चिकट होतं. मात्र घाटावर जर बघितलं तर हा चिकट्याचं प्रमाण कमी असतं किंवा तुमचं जे काळं पडण्याचं जे प्रमाण आहे ते सुद्धा कमी असतं, कारण घाटावर तेवढी ह्युमिडिटी नसल्यामुळे पटकन ही काळी बुरशी वाढत नाही. तर हे जे रस शोषणारे कीटक आहेत त्यांचं जर आपल्याला नियंत्रण करायचं असेल तर डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने 5 ते 6 फवारण्यांची एक फवारणी सूची एक वेळापत्रक दिलेलं आहे. हे वेळापत्रक जर आपण व्यवस्थित अवलंबलं तर आपल्याला तुडतुड्याचं नियंत्रण योग्य वेळी योग्य प्रकारे करता येऊ शकतं. आता हे जे फोटो मी दाखवले त्या फोटोमध्ये पानांवर पडलेली काळी बुरशी आहे, त्याच्यानंतर मोहर काळा पडलेला आहे, मोहरावर काळी बुरशी वाढलेली आहे आणि त्याचप्रमाणे फळांवर सुद्धा काळी बुरशी वाढलेली आहे. तर ह्या तिन्हीचं कारण एकच आहे ते म्हणजे तुडतुडा. जर तुडतुडा तुम्ही वेळेवर कंट्रोल केला तर आपल्याला ही काळी बुरशी वाढलेली दिसणार नाही. तर नियंत्रणाच्या उपायामध्ये मी तुम्हाला आताच सांगितलं की आमच्या विद्यापीठाने 5 ते 6 फवारण्यांची जी फवारणी सूची दिलेली आहे तर त्यातली पहिली फवारणी जी आहे ती म्हणजे डेल्टा मेथ्रिन 2.8% प्रवाही जे डेल्टा मेथ्रिन आहे ते 10 लिटर पाण्यामध्ये 9 मिली या प्रमाणात घेऊन त्याची पहिली फवारणी करायची आहे. आणि ही फवारणी केव्हा करायची आहे तर साधारण ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये ज्या वेळेला मोठ्या प्रमाणात कोळी पालवी येते आणि त्या पालवीवर मोठ्या प्रमाणात ज्या वेळेला तुडतुडा येतो आपण केव्हाही ब्लाइंडली फवारण्या करायच्या नाहीयेत. फवारणी करताना कारण जर ब्लाइंडली आपण फवारणी केली तर आपल्या फवारण्या या नक्कीच 10 पेक्षा जास्त होणार आणि आपल्याला कमीत कमी फवारण्यांमध्ये आपले किडी जे आहेत त्या किडी नियंत्रणात आणायच्या आहेत. त्याच्यामुळे आपण मॉनिटरिंग करणं महत्वाचं आहे. मॉनिटरिंग करायचं म्हणजे काय करायचं तर आपल्या बागेमध्ये आपण दर 2-4 दिवसामागून फिरणं गरजेचं आहे. फिरून आपली जी कोवळी पालवी असेल, कोवळा मोहर असेल, फळं असतील ती तपासली पाहिजेत आणि त्याच्यामध्ये तुडतुड्याचा प्रादुर्भाव आहे का, थ्रिप्सचा प्रादुर्भाव आहे का, इतर कुठल्या किडीचा प्रादुर्भाव आहे का हे आपण बघितलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला किडी ओळखता आल्या पाहिजेत आणि अशा प्रकारे प्रादुर्भाव बघून जर प्रादुर्भाव असेल तरच मात्र फवारणी करणं गरजेचं. असं जर केलं तर आपण नक्की 5 ते 7 फवारण्यामध्ये आपलं कीड नियंत्रणाचं शेड्यूल जे आहे विद्यापीठाने दिलेलं ते जर अवलंबलं तर आपण कीड नियंत्रण व्यवस्थित करू शकतो. तर पहिली फवारणी मी तुम्हाला सांगितली की डेल्टा मेथ्रिन या कीटकनाशकाची ज्या वेळेला कोवळी पालवी येते आणि त्याच्यावर तुडतुडा असतो अशा वेळेला शक्यतो फवारणी करायची आहे. त्यासाठी 10 लिटर पाण्यामध्ये 9 मिली डेल्टा मेथ्रिन घ्यायचं आहे. दुसरी फवारणी जी आहे ही साधारण ज्या वेळेला मोहराचे डोळे फुटायला लागतात अशा वेळेला दुसरी फवारणी करायची आहे. म्हणजे मोहर फुटण्याची जी सुरुवातीची अवस्था आहे अशा वेळेला लॅम्डा सायलोथ्रिन नावाचं कीटकनाशक आहे. 10 लिटर पाण्यामध्ये 6 मिली या प्रमाणात दुसऱ्या फवारणीसाठी कीटकनाशक घ्यायचं आहे आपण. त्याच्यानंतर तिसरी, चौथी आणि पाचवी जी किंवा सहावी
तीन चार पांच सहा ह्या पुढच्या ज्या फवारण्या आहेत ह्या प्रत्येकी 15 दिवसाच्या अंतराने आपण घ्यायच्या आहेत. आणि त्यासाठी तिसऱ्या फवारणीसाठी इमिडाक्लोप्रिड नावाचे कीटकनाशक आपण वापरायचं आहे. इमिडाक्लोप्रिड 17.8% प्रभावी, दुसरं नाही, कारण काय हेच औषध आम्ही शिफारस केलेलं आहे. तर हे इमिडाक्लोप्रिड जे औषध आहे हे 17.8% तीव्रतेचं औषध 10 लिटर पाण्यामध्ये 3 मिली या प्रमाणात घेऊन त्याची तिसरी फवारणी आपण संपूर्ण बागेमध्ये करायची आहे. त्याच्यानंतर चौथीची फवारणी आहे ती तिसऱ्या फवारणीनंतर 15 दिवसाच्या अंतराने. त्यासाठी थायमेथोक्झाम नावाचं कीटकनाशक आहे. थायमेथोक्झाम 25% प्रवाही 25% पाण्यात विरघळणारे दाणेदार औषध हे 10 लिटर पाण्यामध्ये 2 ग्रॅम या प्रमाणात घेऊन त्याची चौथी फवारणी करायची आहे. आणि पाचव्या फवारणीसाठी डायमेथोएट नावाचं कीटकनाशक आहे. डायमेथोएट 30% प्रवाही हे कीटकनाशक आपण पाचव्या फवारणीसाठी जर घेतलं तर त्याचं प्रमाण आहे 10 ते 15 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये. आणि त्याच्यानंतर परत पुढच्या 15 दिवसांनी जर गरज लागली तरच सहावी फवारणी करावी. आणि सहाव्या फवारणीसाठी शक्यतो लॅम्बडा सायरोथ्रिन हे कीटकनाशक पुन्हा एकदा वापरावं की जेणेकरून आपल्याला जे तुडतुडे आहेत त्या तुडतुड्याबरोबरच त्याच वेळेला येणारा जो थ्रिप्स जो आहे, थ्रिप्स म्हणजे फुल कीड, मराठीमध्ये फूड कीड आणि इंग्रजीमध्ये त्याला थ्रिप्स असं म्हटलं जातं, तर ही जी कीड आहे ही कीड आपण चांगल्या प्रकारे नियंत्रणात आणू शकतो. हे जे फवारणी शेड्यूल आहे हे फवारणी शेड्यूल आपलं थ्रिप्स, हॉपर म्हणजे तुडतुडे आणि मीजमाशी, शेंडा पोखरणार याळी या 3-4 प्रकारच्या किडींसाठी उपयुक्त ठरू शकते. त्याच्यानंतरची जी महत्वाची कीड आहे ती म्हणजे फुल कीड किंवा थ्रिप्स. तर ही थ्रिप्स जी आहेत हे थ्रिप्स काय करतात तर कोवळी पालवी, कोवरा मोहर आणि कोवळी फळं या सर्वांचं नुकसान करतात. कोवळ्या पालवीमध्ये जर तुम्ही बघितलं तर पालवी वेडीवाकडी वाढलेली दिसते. पालवीचे पाठीमागचे जे मध्यशिरा असतात, मध्यशिरा आणि बाजूच्या शिरा ह्या काळसर झालेले दिसतात, पानं एकदम सुरकुतलेली दिसतात. मोहरामध्ये ज्या वेळेला ही कीड असते त्यावेळेला मोहर पूर्णपणे तांबडा पडतो, तांबूस होतो, मोहर सुकतो आणि सेटिंग जे आहे ते सेटिंग होत नाही, फळांचं सेटिंग होत नाही. आणि तिसरी अवस्था जी आहे डॅमेज करायची ती म्हणजे फळांची अवस्था. ज्या वेळेला फळं लहान असतात त्यावेळेला फळांची साल खरवडतात. हे जे थ्रिप्स आहेत हे थ्रिप्स काय करतात तर फळांची साल खरवडतात आणि खरवडल्यानंतर जो ज्यूस येतो तो ज्यूस पितात. आणि त्याच्यामुळे फळांची साल खरवडल्यामुळे काय होतं तर जी हिरवी साल असते ती हिरवी साल निघून जाते आणि तिथे करड्या रंगाची साल येते. आणि त्याच्यामुळे झाडाचा आंब्याची जी फळं आहेत त्या फळांचा रंग, हिरवा जो रंग असतो तो बदलून साधारण तपकिरी किंवा करडा कलर येतो, चिक्कूसारखा रंग त्याला येतो आणि चिक्कूसारखी फळं दिसायला लागतात. आणि त्यामुळे अशा फळांना बाजारामध्ये किंमत येत नाही. हे फळांचे फोटो मी इथे दिलेले आहेत. हे जे फुलकिडी आहेत किंवा थ्रिप्स आहेत या थ्रिप्सचं जर आपण नियंत्रण करायचं असेल तर त्यासाठी आम्ही डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषीविद्यापीठाने शिफारस दिलेली आहे. ज्या बागांमध्ये थ्रिप्सचा प्रादुर्भाव जास्त असेल अशा ठिकाणी जर प्रादुर्भाव दिसू लागताच पहिली फवारणी जी करायची आहे ती स्पिनोसॅड या कीटकनाशकाची करायची आहे. स्पिनोसॅड हे कीटकनाशक स्पिनोसॅड 45 SC असं कीटकनाशक आहे. हे याचं प्रमाण आहे 10 लिटर पाण्यामध्ये 2.5 मिली. 10 लिटर पाण्यामध्ये 2.5 मिली घेऊन त्याची फवारणी जर आपण केली आणि त्यानंतर साधारण 10 ते 15 दिवसाच्या अंतराने दुसरी फवारणी थायमेथोक्झाम या कीटकनाशकाची केली 2 ग्रॅम प्रति 10 लिटर प्रमाणात, तर अशा या दोन फवारण्या जर आपण वेळेवर केल्या तर फुल किडीचं आपण अचूकपणे व्यवस्थित नियंत्रण करू शकतो. त्याचप्रमाणे काही बाजारामधली वनस्पतीजन्य कीटकनाशक आहेत, ती कीटकनाशक सुद्धा या फुल किडीच्या नियंत्रणासाठी आपल्याला प्रभावी आढळून येऊ शकतात. त्याचप्रमाणे मेटॅरिझम अनिसोपली ही जैव नियंत्रणक्षम बुरशी सुद्धा आपल्याला फुल किडीच्या नियंत्रणासाठी प्रभावी आढळून आलेली आहे. त्याच्यानंतरची जी महत्वाची कीड आहे ती म्हणजे मीजमाशी. मीजमाशी ही अत्यंत सूक्ष्म कीड आहे, एकदम बारीक असते, आपल्याला पटकन डोळ्याने दिसत नाही, पण याचा प्रादुर्भाव मात्र मोठा असतो. ज्या वेळेला सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये
जी कोवळी पालवी येते त्या कोवळ्या पालवीवर जे एकदम कोवळे शेंडे असतात अशा कोवळ्या शेंड्यांवर ही जी ही माशी असते छोटी एकदम छोट्या आकाराची माशी ही माशी त्याच्यावर अंडी घालते आणि अंडी घातल्यानंतर तिथे फुगीर गाठी उठतात आणि आतमध्ये अळी वाढते छोटीशी पिवळ्या रंगाची एकदम लहान अळी या फोटोमध्ये दाखवली आहेत बघा एकदम लहान लहान अळ्या असतात आणि या ज्या ठिकाणी अंडी घातली जातात तिथलाच भाग पोखरून खातात आणि त्यामुळे आणि एका पालवीमध्ये असंख्य हे या अळ्या असतात आणि त्यामुळे ती पालवी जी आहे ती पालवी पूर्णपणे मरून जाते सुकून जाते किंवा जळल्यासारखी दिसते. मातीमध्ये कोश करते कीड. बघा किडीच्या इतर फोटोग्राफ्स मी तुम्हाला तो मुद्दाम दाखवतोय. जी कोवळी पालवी असते त्या कोवळी पालवीवर बघा अशा फुगीर गाठी आलेल्या आहेत आणि त्याच्यातून नंतर या अळ्या बाहेर पडतात आणि संपूर्ण पालवी ते खराब करतात. पालवी संपूर्णपणे मरून जाते. अशा वेळेला ही जी ह्या ज्या अळ्या असतात ह्या अळ्या जमिनीमध्ये कोशावस्थ करतात आणि त्याच्यामुळे याचं जर नियंत्रण आपल्याला करायचं असेल तर जमिनीमध्ये कोणतेही कीटकनाशकाची पावडर टाकायची आणि जमीन थोडीशी नांगरून घ्यायची आणि त्याच्यावर प्लास्टिकचं कापड टाकायचं. अशा प्रकारे जर आपण उपाययोजना केली तर या किडीचं नियंत्रण आपल्याला चांगल्या प्रकारे करता येऊ शकतं. आणि या किडीच्या नियंत्रणासाठी जे आता फवारणीचं वेळापत्रक जे मी मगाशी सांगितलं ते जरी आपण व्यवस्थित फॉलो केलं व्यवस्थितप्रमाणे वापरलं तर आपण या मीजमाशीचा प्रादुर्भाव नक्कीच कमी करू शकतो. त्याच्यानंतरची जी महत्वाची कीड आहे अत्यंत महत्वाची जिला म्हणता येईल की जी कीड जर आपण नियंत्रणात आणली नाही तर संपूर्ण झाड तुमचं मरून जाऊ शकतं अशी कीड आहे ती म्हणजे खोड कीड. ही खोड कीड तिचा मोठा भुंगा असतो. हा आता फोटो दाखवलाय बघा या फोटोमध्ये मोठा भुंगा दिसतोय. हा जो भुंगा आहे हा भुंगा काय करतो तर हा भुंगा तुमच्या खोडाला काही त्रास देत नाही. हा भुंगा काय करतो तर तो खोडावर जिथे कुठे जखमा असतात किंवा भेगा असतात अशा ठिकाणी येऊन अंडी घालतो आणि अंडी घातल्यानंतर त्याच्यातून त्या अंड्यामधून अंडी तांदळाच्या दाण्यासारखी अंडी असतात लांबडी त्या अंड्यांमधून छोट्या आकाराची पाय नसलेली अळी बाहेर पडते आणि ही अळी ती जी भेग असते त्या भेगेचा आधार घेत पोखरत पोखरत आतमध्ये जाते. सुरुवातीला ती साल पोखरते आणि साल पोखरत पोखरत ती नंतर कालांतराने म्हणजे 15 दिवस ते एक महिन्यानंतर ती पूर्ण खोडामध्ये शिरते आणि नागमोडी वळण वळण घेत घेत ती पूर्ण आतमध्ये गाभ्यामध्ये शिरते. आणि अशा वेळेला जर एका झाडामध्ये 4-5 जरी अळ्या असल्या आणि त्यांनी ते जर खोड पोखरलं आणि आपल्याला जर लक्षात आलं नाही तर एका हंगामामध्ये हे झाड पूर्णपणे मरून जाऊ शकतं. आणि त्यामुळे आपल्याला या खोड किडीचा प्रादुर्भाव लागलाय किंवा नाही हे आपल्याला वेळीच लक्षात येणं गरजेचं आहे. वेळीच म्हणजे शक्यतो अर्ली स्टेजमध्ये लवकरच्या अवस्थेला समजलं पाहिजे की कीड लागलेली आहे खोड कीड लागलेली आहे. तर अशा वेळेला जर आपण उपाययोजना केली तर आपल्याला पटकन ह्या किडीचं नियंत्रण करता येऊ शकतं. मात्र जर खूप उशीर झाला म्हणजे तुम्हाला खोडामध्ये भुसा मोठ्या प्रमाणावर सापडला पडलेला सापडला तर अशा वेळेला ही अळी ही पूर्ण गाभ्यामध्ये आतमध्ये प्रवेश केलेला असू शकतो आणि त्यामुळे या किडीचं नियंत्रण करणं आपल्याला कठीण जाऊ शकतं. म्हणून शक्यतो लवकर या कीड लागल्याचं लवकर आपल्याला समजणं गरजेचं आहे. मग काय त्यासाठी काय करायचं तर आपण त्या झाडाचं निरीक्षण वेळोवेळी करणं गरजेचं आहे. आपण शक्यतो पावसाळ्यामध्ये पाऊस असल्यामुळे आपण बागेमध्ये झाडाच्या खोडापर्यंत पोहोचत नाही. एकदा जून जुलैमध्ये आपण खतं घालतो आणि नंतर आपण डायरेक्ट दिवाळीनंतर त्या बागेमध्ये जातो. तर असं न करता मध्ये मध्ये आपण खोडाचं निरीक्षण केलं पाहिजे. खोडामधलं जे गवत वाढलेलं आहे ते गवत काढून टाकायचं म्हणजे आपल्याला खोड व्यवस्थित दिसेल आणि खोडाचा बुंदा आपण बुंद्याकडे बघितल्यानंतर तिथे आपल्याला जर भुसा पडलेला दिसला चिकट चिकट काळसर भुसा असतो घट्ट झालेला हा जो भुसा आहे हा जर भुसा आपल्याला दिसला तर लगेच लक्षात येईल की या झाडाला खोडकीड लागलेली आहे. मग खोडकीड लागलेली आहे मग लगेच काय करायचं उपाययोजना तर अशा ठिकाणी आपण
पटाशी असते, एक लोखंडी पटाशी आणि हातोडी यांच्या सहाय्याने तिथलं साल काढायचं, साल काढत पोखरत जायचं. जर आपण लवकर हे ही क्रिया केली तर आपल्याला बाहेरच्याच आवरणामध्ये कुठेतरी ती अळी सापडते आणि ती अळी काढायची आणि मारून टाकायची. आणि मारून टाकल्यानंतर त्या झाडाला, ते जे झाड आहे त्या झाडाचं जे खोड आहे, आपण ज्या ठिकाणी जखम केलेली आहे तर त्या जखमेला आपण लेपन करायचं. मग लेपन काय करायचं तर क्लोरोपायरीफॉस नावाचं जे कीटकनाशक आहे, VCC क्लोरोपायरीफॉस, हे क्लोरोपायरीफॉस द्रावण तयार करायचं. 1 लिटर पाण्यामध्ये 5 मिली या प्रमाणात क्लोरोपायरीफॉस घ्यायचं आणि द्रावण तयार करायचं आणि त्या द्रावणाने ते खोड भिजवून काढायचं. त्याचप्रमाणे जमिनीत सुद्धा हे द्रावण थोडंफार ओतायचं. असं एक 5 लिटर द्रावण तयार करून त्याने खोड भिजवायचं प्लस जमिनीमध्ये ओतायचं. असं जर केलं तर त्या झाडात मधली अळी जी आहे, अळी आपण शक्यतो अगोदर काढून मारलेलीच असते आणि त्याला पुन्हा पुन्हा जे खोडकीड लागते ती खोडकीड लागणार नाही, यासाठी आपण हे ही उपाययोजना करायची आहे. आणखी एक महत्वाची याच्यामध्ये उपाययोजना करता येते, ती म्हणजे सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे झाडाला उगाचच जखम करायची नाही, झाडाच्या खोडाला, मुख्य खोडाला जखम करायची नाही, उगाचच फांद्या तोडायच्या नाहीत. जर आपल्याला अगदीच गरज असेल फांदी तोडायची तर अशा वेळेला आपण फांदी तोडू शकतो, नाही असं नाही. पण फांदी तोडल्यानंतर एक गोष्ट महत्वाची आहे ती करायची, ती म्हणजे काय तर सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे फांदी तोडल्यानंतर तोडून टाकलेली जी फांदी असते ती आपण जाळून नष्ट करायची. आणि जी झाडावरची जी फांदी आपण तोडलेली आहे ती झाडावरचा जो कट एंड आहे त्या ठिकाणी आपण क्लोरोपायरीफॉसच्या द्रावणाने लेपन करायचं आहे. ते जर लेपन आपण केलं नाही तर अशा ठिकाणी हमखास ही कीड लागणार, म्हणजे लागणार. त्याच्यामुळे आपण एकतर गरज नसेल तर फांदी तोडायची नाही आणि गरज असेल त्या फांदी तोडल्यानंतर तिथे क्लोरोपायरीफॉसचं द्रावण लावायचं, अन्यथा तिथे 100% कीड लागण्याची चान्सेस असतात. त्याच्यानंतर मिलीबग, मिलीबग सुद्धा आजकाल वाढत चाललेली कीड आहे. पूर्वी फार कमी प्रमाणात असायची तर आज ती आपल्याला साधारण डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या 2-3 महिन्यामध्ये दिसून येते. कोवळी पालवी जी असते त्या कोवळ्या पालवीच्या दांड्यांवर वगैरे कापूस लावल्यासारखं दिसतं. पांढरे पांढरे ढेकणासारखे कीटक असतात, फक्त ढेकून काळे असतात, हे पांढरे असतात. दाबले तर त्याच्यामधून लाल रस बाहेर पडतो आणि हे काय करतात तर रस शोषून घेतात. जसं तुडतुडा रस शोषून घेतो पेशीमधून, तसा हे मिलीबग रस शोषून घेतात आणि रस शोषल्यानंतर अंगावरती चिकट द्रव टाकतात, त्याच्यावर काळी बुरशी वाढते, म्हणजे तुडतुड्यासारखंच आहे. आणि हे कुठून रस शोषतात तर कोवळ्या पालवीतून, पानांमधून, देठामधून, फळांमधून, फळांच्या सालावरून. आणि या किडीच्या बरोबर बऱ्याच वेळेला आपल्याला त्याचे लाल मुंग्या असतात, आमच्या कोकणामध्ये हुमले ज्याला म्हणतात, हे लाल मुंग्या तुम्हाला हमखास दिसणार. हे लाल मुंग्या या मिलीबगचा प्रसार करायचं काम करतात. मिलीबग एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी या लाल मुंग्यांच्या मार्फत पसरतात आणि त्यामुळे या लाल मुंग्यांचं सुद्धा आपल्याला वेळेवर नियंत्रण करणं गरजेचं आहे. तर हा जो पिठा ढेकून आहे, या पिठा ढेकूनचं जर आपल्याला नियंत्रण करायचं असेल तर शक्यतो, कारण ही कीड आहे ही जमिनीवरून वर चढते आणि एखाद्या फांदीमध्ये जाऊन बसते, त्याच्यामुळे जर आपण जमिनीमध्ये कीटकनाशकांची भुकटी टाकली तर अशा ठिकाणी जर आपण जमिनीवरच कीड नियंत्रण केली तर कीडीचा प्रादुर्भाव जास्त फैलावत नाही. आणि जर आपल्याला झाडावर प्रादुर्भाव दिसून आला तर अशा ठिकाणी क्लोरोपायरीफॉस हे कीटकनाशक 20 मिली 10 लिटर पाण्यामध्ये आणि त्या द्रावणामध्ये साधारण 1/2 मिली किंवा 10 लिटर पाण्यामध्ये 5 मिली स्टिकर मिसळायचा आहे. कारण हा मिलीबग जो आहे हा मिलीबगच्या अंगावर एकदम ऑइली किंवा पावडरी असं कोटिंग असतं आणि हे जे कोटिंग आहे या कोटिंगमुळे त्याच्या अंगावर औषध चिकटत नाही. आणि म्हणून जर आपण औषध जर फवारणार असेल त्या औषधामध्ये आपण स्टिकर मिक्स करायचा आहे आणि असा स्टिकर मिक्स केल्यानंतर मिलीबगचा जो प्रादुर्भाव आहे तो पटकन कमी व्हायला मदत होते. त्यानंतर जमिनीवरून जे वर चढणारी पिल्लं आहेत त्यांना रोखण्यासाठी आपण काय करायचं तर खोडावर 30 इंच रुंदीची 40 गेजची प्लास्टिकची पट्टी घट्ट चिकटवायची आहे. 30 इंच रुंदीची 400 गेजची प्लास्टिकची पट्टी घट्ट चिकटवायची. अशी चिकटवल्यानं जे जमिनीवरून वर चढणारे मिलीबग आहेत ते चढत नाहीत आणि त्यामुळे आपल्याला मिलीबगचं नियंत्रण करता येतं.
त्यानंतर ज्या लाल मुंग्या आहेत त्या लाल मुंग्यांचं नियंत्रण करण्यासाठी आपण कोणतंही कीटकनाशक फवारून या लाल मुंग्यांचं आपण नियंत्रण करू शकतो. त्यानंतर शेंडा पोखरणारी अळी ही एक महत्वाची कीड आहे. ही प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणात नसतो, मात्र सप्टेंबर महिन्यामध्ये जी कोवळी पालवी येते त्या कोवळ्या पालवीवर 10-15% पर्यंत ही कीड येऊ शकते. आणि ही कीड काय करते तर कोवळे शेंडे पोखरते, आणि कोवळे शेंडे पोखरल्यामुळे पूर्ण शेंडे वाळून जातात, मरून जातात. हा शेंडा जर आपण मध्ये कापून जर बघितला तर आतमध्ये तुम्हाला काळसर रंगाची अळी सापडू शकते किंवा तपकिरी रंगाचा कोश सापडू शकतो. या कोशामधून नंतर काळ्या रंगाचे पाखरं बाहेर येतात. हे जे फुलपाखरं आहेत, ही फुलपाखरं म्हणजे शेंडा पोखरणाऱ्या अळीचा पतंग आहे. हा पतंग कोवळ्या पालवीमध्ये अंडी घालतो आणि त्या पालवीमधून नंतर अळी बाहेर पडून ती अळी पूर्ण शेंडा पोखरून टाकते. या किडीच्या नियंत्रणासाठी जर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपण जे प्रादुर्भूत शेंडे असतात हे फार किरकोळ प्रमाणामध्ये असतात, तर हे किरकोळ प्रमाणातले शेंडे आपण गोळा करायचे आणि जाळून नष्ट करून टाकायचे. असं जर केलं तर आपल्याला फवारणी करण्याची सुद्धा आवश्यकता भासत नाही. मात्र जर प्रादुर्भावाची क्षमता, प्रादुर्भावाची तीव्रता 10% जास्त झाली एका बागेमध्ये, एका झाडावर जर आपण बघितलं, निरीक्षणं घेतली, तर 10% जर जास्त असेल प्रादुर्भाव, तर अशा वेळेला मग आपल्याला रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करणं गरजेचं आहे. मग त्यासाठी जे शिफारस केलेलं औषध आहे ते म्हणजे आहे मोनोक्रोटोफॉस 36% प्रवाही 15 मिली 10 लिटर पाण्यामध्ये. त्याच्यानंतर जी महत्वाची कीड आहे, अत्यंत महत्वाची कीड, सध्या गेले 5-1 वर्ष आपल्या कोकण पट्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव दिसून येतो. मोठ्या प्रमाणात म्हणजे सध्या तरी 2-4% एवढा प्रादुर्भाव आहे. सुरुवातीला ती 1-2% एवढंच दिसत होती, आता गेले 3-4 वर्ष आपण जर बघतोय तर 4-5% एवढा प्रादुर्भाव वाढवला आहे. ती म्हणजे फळ पोखरणारी अळी, ही पूर्ण फळ पोखरून टाकते. आणि जर तुम्ही हा प्रादुर्भाव जर बघायचा असेल तर ज्या ठिकाणी घडाने फळं लागलेली असतात अशा ठिकाणी जर बघितलं तर तुम्हाला हमकास हा प्रादुर्भाव दिसून येईल. ही दोन प्रकारच्या अळ्या आहेत या, एक त्याच्या अंगावर पट्टे असणारी रेड बँडेड ज्याला म्हणतात, आणि दुसरी आहे ती काळसर अळी आहे. तिचं शास्त्रीय नाव आहे सिट्रीबेस्टिस, आणि जो रेड बँडेड आहे तो डियानोलिस. असे दोन किडी आहेत या. तर ह्याची बघा, हे जे फोटो आहेत, जर जमिनीवर पडलेली जर फळं तुम्ही बघितलात तर अशा प्रकार फळामध्ये कुठेतरी भेगा गेलेल्या असतात आणि त्या भेगांमधून या अळीने आतमध्ये प्रवेश केलेला असतो आणि फळं आतमधून पूर्णपणे खराब झालेली असतात. विष्ठा तुम्हाला आतमध्ये दिसून येते आणि फळं सडतात. बघा, ज्या ठिकाणी 3-4 फळं एकत्र आलेली असतात अशा ठिकाणी हमखास तुम्हाला प्रादुर्भाव दिसून येईल. फळं सुरुवातीच्या अवस्थेमध्ये फळाच्या सालावर बाहेरच्या भागामध्ये पोखरतात आणि नंतर हळूहळू पोखरत पोखरत आतमध्ये जातात. या किडीचं नियंत्रण करणं गरजेचं आहे, पण त्यासाठी शक्यतो आपण कीटकनाशक सांगत नाही. आपण सांगतो की शक्यतो तुम्ही जर झाडाखाली पडलेली फळं जी असतात ती फळं जर योग्य वेळी गोळा केलीत आणि जाळून नष्ट केलीत तरी सुद्धा आपण हा प्रादुर्भाव टाळू शकतो किंवा कमी करू शकतो. आणि गरज लागली तरच डेल्टा मेथ्रिन या कीटकनाशकाची 10 लिटर पाण्यामध्ये 9 मिली या प्रमाणात घेऊन त्याची फवारणी जर केली तरी आपल्याला ही कीड कमी करता येऊ शकते. या ज्या महत्वाच्या किडी आहेत याच्या बरोबरच काही वेळेला डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये लाल कोळी या कीटकाचा सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो. तर लाल कोळी जो आहे तो लाल कोळी हा अतिशय सूक्ष्म कोळी आहे, लक्षात ठेवा. कारण काय, हा कोळी म्हटल्यानंतर इतर कोळ्यांसारखा मोठा वगैरे नाही, हा अतिशय सूक्ष्म आहे. पानांच्या पाठीमागच्या भागामध्ये असतो, मोठ्या संख्येने असतात ते, आणि रस शोषून घेतात पानांच्या पाठीमागून. आणि रस शोषल्यामुळे पानं फिकट होतात, पांढरट होतात, सुकतात आणि वाळून जमिनीवर पडतात. आणि ज्या वेळेला अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात पानगळ व्हायला सुरुवात होते त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की इथे काहीतरी प्रॉब्लेम आहे, म्हणजे नक्की काहीतरी प्रॉब्लेम आहे. मग अशा वेळेला जर आपण बघायला गेलो तर खाली जमिनीवर पडलेल्या पानामध्ये तुम्हाला काहीही दिसणार नाही, मात्र जर तुम्ही झाडावरची पानं, हिरवी जी पानं असतात ती पानं जर काढली आणि जर पानांच्या पाठीमागे बघितलं तर पानांच्या पाठीमागे तुम्हाला
असं सूक्ष्म जाळं दिसेल. हात जरी लावलं तरी हाताला ते जाळं लागतं. आणि त्या जाळ्यामध्ये तुम्ही जर बघितलात तर लालसर रंगाचे तुरुतुरु धावणारे छोटे छोटे कीटक दिसतात. हे छोटे कीटक म्हणजे काय असतात तर लाल कोळी असतात. हे फोटो मी एकदम हा झूम करून काढलेला फोटो आहे आणि मध्ये भिंग ठेवून फोटो काढलेला आहे, त्यामुळे हा फोटो काढता येणं मला शक्य झालेलं आहे. नाहीतर जनरली ते डोळ्याने सुद्धा दिसत नाही, तेवढे सूक्ष्म असतात. आणि ते काय करतात तर पानं रस शोषून घेतात. रस शोषल्यामुळे पानं पांढरी होतात आणि जमिनीवर गळून पडतात. त्या लाल कोळीच्या नियंत्रणासाठी एक सोपा उपाय आहे, तो म्हणजे सल्फरची फवारणी. सल्फर भुकटी जी मिळते 80% तीव्रतेची, तर ती भुकटी 10 लिटर पाण्यामध्ये 20 ग्रॅम या प्रमाणात घेऊन त्याची जर आपण फवारणी केली, आणि फवारणी शक्यतो पानांच्या खालच्या भागात झाली पाहिजे, कारण पानांच्या पाठीमागच्या भागामध्ये ही कीड आपल्याला दिसून येते. तर अशा वेळेला आपण जर व्यवस्थित फवारणी केली तर आपल्याला नक्की नुसत्या सल्फरच्या फवारणीने हा लाल कोळी आहे तो आपल्याला नियंत्रणात आणता येऊ शकतो. आणि या सल्फरचा उपयोग दुहेरी आहे, दुहेरी म्हणण्यापेक्षा तिहेरी पण म्हणता येईल आपल्याला. कारण त्यामुळे भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी सुद्धा आपल्याला सल्फरचा उपयोग चांगला होतो. म्हणून आपण सल्फर आपल्या आपण जे काही 5 फवारण्या करणार आहोत, 5 किंवा 6 फवारण्या करणार आहोत, त्याच्यामध्ये कीटकनाशकाच्या द्रावणामध्ये आपण हे जे सल्फर आहे सल्फर भुकटी, ती सल्फर भुकटी सुद्धा मिसळून फवारणी केली तर आपल्याला चांगलं नियंत्रण करता येतं. तर अशा प्रकारे मी महत्वाच्या ज्या किडी आहेत त्या थोडक्यात तुम्हाला सांगितलेल्या आहेत. त्याच्यानंतर या किडींचं एकात्मिक व्यवस्थावर मी आता तुम्हाला प्रत्येक किडीचं कसं नियंत्रण करायचं या दृष्टीने तुम्हाला सांगितलं. तर आता मी तुम्हाला थोडक्यात काही एकात्मिक कीड नियंत्रणाचे काही मुद्दे आहेत, तर ते मुद्दे तुम्हाला मुद्दाम सांगणार आहे. तर त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे कीटकनाशकांचा अतिवापर शक्यतो टाळावा. कारण कोणतंही कीड नियंत्रित करायची म्हणजे फक्त रासायनिक कीटकनाशकांचा अनिर्बंध वापर करायचा हा एक उपाय होऊ शकत नाही. म्हणून आपण कमीत कमी रासायनिक कीटकनाशकं वापरावी, त्याच्या जोडीने आपण काही जैविक कीटकनाशकं वापरा, वनस्पतीजन्य कीटकनाशकं वापरा, अशा प्रकारे इतर कीटकनाशकं पण वापरा, इतर पद्धतींचा वापर करा की जेणेकरून आपण आपल्या बागेमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरली आपल्या बागेमध्ये बिलकुल मित्र कीटक शिल्लक राहत नाही. आणि म्हणून किंवा व्हर्टिसिलियम सारख्या ज्या बुरशी आहेत त्या बुरशीची फवारणी करता येईल. कारण या बुरशी सुद्धा तुमच्या थ्रिप साठी आणि तुडतुड्यासाठी प्रभावी आढळून येतात, त्यामुळे या बुरशी आपण फवारू शकतो. त्याच्यानंतर रोगाची वेळोवेळी अचूक पाहणी करून निरीक्षण घेऊन नंतर आपण फवारणी करणं गरजेचं आहे. म्हणजे कीटक एक जरी कीटक दिसला तरी काही जण फवारणी करायला लगेच सुरुवात करतात, तर तसं न करता आपण आपल्या बागेमध्ये किडीचं प्रमाण किती आहे हे जरा तपासून बघितलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला कीड ओळखता येणं गरजेचं. आपण दर आठवड्या बागांमध्ये आपल्या फिरलं पाहिजे, मोहर तपासला पाहिजे, मोहरात कुठे तुडतुडे आहेत का, थ्रिप्स आहेत का हे बघितलं पाहिजे. आणि जर किडींचा प्रादुर्भाव असेल तरच अशा वेळेला आपण फवारणी करणं गरजेचं आहे. आंबा फळांची काढणी झाल्यानंतर मे महिन्यामध्ये शक्यतो फांद्यांची विरळणी करावी. विरळणी करावी म्हणजे काय, तर ज्या दाट झालेल्या फांद्या आहेत, ज्या सूर्यप्रकाश अडवतात, काही किंवा काही मेलेल्या फांद्या असतात, अशा फांद्या छाटून आपण नष्ट करून टाकायच्या. त्याच्यानंतर 1% बोर्डो मिश्रणाची फवारणी करायची. हे शक्यतो दरवर्षी आपण करणं गरजेचं आहे. झाडावर जर बांडगुळं असतील तर ती बांडगुळं नष्ट करून टाकायची. आणि 1% बोर्डो मिश्रण, जर बोर्डो मिश्रण तुम्हाला वापरणं जरा हे वाटत नसेल म्हणजे सोयीस्कर वाटत नसेल तर अशा वेळेला तुम्ही कॉपर ऑक्सिक्लोराईड COC या बुरशीनाशकाची सुद्धा आपण फवारणी करू शकतो. याचं प्रमाण आहे 2.5 ग्रॅम प्रति 10 लिटर प्रति लिटर पाण्यामध्ये. 1 लिटर पाण्यामध्ये 2.5 ग्रॅम या प्रमाणात घेऊन COC जरी आपण फवारणी केली तरी आपल्याला चांगल्या प्रकारे रोगांचं सुद्धा नियंत्रण करता येऊ शकतं.
आपल्या बागेमधले जे मित्र कीटक आहेत ते आपल्याला ओळखता आले पाहिजेत, त्यासाठी हे मी तुम्हाला मुद्दाम फोटोग्राफ दिलेले आहेत. क्रायसोपरला नावाचा जो कीटक आहे हो आपल्या आंब्याच्या बागेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असतो, तर त्याच्यामध्ये ही त्याची अंडी आहेत क्रायसोपरलाची, त्याच्यानंतर त्याचा त्याची अळी आहे क्रायसोपरलाची, आणि त्याचा हा हिरवा पतंग आहे. हे क्रायसोपरला जे आहेत हे क्रायसोपरला तुडतुडा आणि मिलीबग आणि थ्रिप्स हे जे सूक्ष्म कीटक आहेत त्या सूक्ष्म कीटकांना खाऊन टाकतात. त्याच्यानंतर महत्वाचे जे मित्र कीटक आहेत ते म्हणजे लेडी बीटल, त्याच्यानंतर प्रेइंग मॅन्टिड किंवा त्याला प्रार्थना कीटक असंही म्हणतात मराठीमध्ये, आणि स्पायडर म्हणजे कोळी. हे जे आहेत हे आपल्या बागेमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येतात आणि हे आपले मित्र आहेत आणि किडींचे शत्रू आहेत हे लक्षात ठेवलं पाहिजे. यांचं संवर्धन झालं पाहिजे, यांचं निर्मूलन होता कामा नये. किडींची जर तीव्रता कमी असेल तर अशा वेळेला आपल्याला रासायनिक कीटकनाशकांच्या ऐवजी 10,000 PPM निंबोळीयुक्त जे कीटकनाशक आहे तर ते सुद्धा आपण फवारू शकतो. साधारण 10 लिटर पाण्यामध्ये 30 मिली म्हणजे 1 लिटर पाण्यामध्ये 3 मिली या प्रमाणामध्ये जर आपण ॲझॅडिरॅक्टिन 10,000 PPM जर घेतलं तर त्याची फवारणी केली तर आपल्याला चांगली ठरू शकते. थ्रिप्स आणि तुमचे हॉपर म्हणजे तुडतुडे या दोन्हीचंही नियंत्रण आपल्याला करता येतं. त्याच्यानंतर फळमाशी आणि फळ पोखरणारी अळी या दोन किडींच्या नियंत्रणासाठी आपल्याला सोप्यात सोपी उपाययोजना करता येते, ती म्हणजे जमिनीवर पडलेली फळं कुठल्याही प्रकारची जरी असली तरी ती गोळा करायची आणि जाळून नष्ट करायची. एवढं जरी तुम्ही केलं तरी तुम्हाला फळमाशी आणि फळ पोखरणारी अळी या दोन किडींचं नियंत्रण आपल्याला करता येऊ शकतं. हल्ली तुडतुड्याच्या नियंत्रणासाठी आम्ही लिकॅनिसिलियम लिकॅनी नावाचं जे बुरशी आहे त्या बुरशीचे सुद्धा प्रयोग घेतलेले आहेत. मेटेरियम अॅनिसोप्ली नावाची एक बुरशी आहे तिचे पण प्रयोग घेतलेले आहेत, तर ते सुद्धा आपल्याला प्रभावी आढळून आलेले आहेत. तर त्याची फवारणी जर आपण केली तरी सुद्धा आपल्याला तुडतुडा नियंत्रित करता येतो. कीटकनाशकाची शिफारस केलेली मात्रा असते ही शक्यतो आपण जास्त करायची नाहीये. अगदीच गरज लागली तर थोडीशी वाढवून चालेल पण ती कमी नाही करायची. कमी जर केली तर त्याच्यामुळे किडीमध्ये कीटकनाशक पचवण्याची क्षमता तयार होते आणि भविष्यामध्ये ती कीड त्या कीटकनाशकाला बळी पडत नाही आणि त्यामुळे आपण कीटकनाशकाचं प्रमाण शक्यतो कमी करायचं नाहीये. रोग आणि किडींसाठी आपण एकत्रित कीटकनाशक आणि बुरशीनाशकाची फवारणी करतो तर ते कुठलं कीटकनाशक कुठल्या बुरशीनाशकाबरोबर मिक्स होतं किंवा नाही याचा जो तक्ता आहे त्या तक्त्यामध्ये ते आपण तपासलं पाहिजे की हे कीटकनाशक आणि बुरशीनाशक मिक्स करता येण्यासारखी आहेत किंवा नाही. आणि शक्यतो एक कीटकनाशक आणि एक बुरशीनाशक एवढंच मिक्स करावं. बऱ्याच वेळेला बघितलं जातं दोन दोन कीटकनाशक आणि दोन दोन बुरशीनाशक एकत्र केली जातात, तर असं केल्यामुळे त्याच्या केमिकल गुणधर्म जे आहेत ते बदलू शकतात कीटकनाशकाचे आणि त्याच्यामुळे तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळणार नाही. म्हणून शक्यतो आपण दोन दोन तीन तीन कीटकनाशक एकत्र मिसळणं टाळावं. त्याच्यानंतर ज्या वेळेला आपण रासायनिक कीटकनाशक वगैरे वापरतो त्यावेळेला शक्यतो आपण कीड किंवा रोग जे असेल त्याचं योग्य खात्रीशीर निदान करून घ्यायचं आणि नंतरच फवारणी करायची. जर तुम्हाला कीड रोग ओळखत नसेल तर जवळपासच्या जे कृषी संशोधन केंद्र असेल, कृषी विद्यापीठाचं केंद्र असेल किंवा कृषी विभागाचं केंद्र असेल अशा ठिकाणी तुम्ही तुमचा नमुना दाखवायचा आणि नक्की काय कोणती कीड आहे कोणता रोग आहे याच्याबद्दल खात्रीशीर माहिती घ्यायची आणि ती माहिती घेतल्यानंतरच मग तुम्ही ते जी काही शिफारस केलेली असेल औषधाची त्या औषधाचीच फवारणी तुम्ही तिथे करायची आहे. त्याच्यानंतर ही मुद्दामच मी बाजारातली जी कीटकनाशकं आहेत आम्ही जी शिफारस केलेली कीटकनाशक आहेत त्याचं केमिकल नेम आणि बाजारातली उपलब्ध नावं ही थोडक्यात दिलेली आहेत मुद्दाम की जेणेकरून काही वेळेला शेतकऱ्यांना कन्फ्युजन होतं आणि नक्की कुठलं कीटकनाशक आहे समजत ते समजण्यासाठी शक्यतो आपण हा जो टेबल आहे ह्या टेबलचा अवलंब तुम्ही केला पाहिजे. याच्यामध्ये मी दिलंय बघा आता इमिडाक्लोप्रिड आहे तर इमिडाक्लोप्रिड बाजारामध्ये अनेक नावाने उपलब्ध आहे. कॉन्फिडॉर म्हटलं तरी तर ते सुद्धा इमिडाक्लोप्रिड आहे. टाटा मिडा सुद्धा इमिडाक्लोप्रिडच आहे. इमिडा गोल्ड हे सुद्धा इमिडाक्लोप्रिडच आहे. त्यामुळे
ही नावं आपण लक्षात ठेवली पाहिजेत. आणि हे आपल्या पूर्ण सीझन मध्ये प्रत्येक कीटकनाशक एकदाच मारता येईल, मारलं जाईल याची आपण खात्री करावी. जर आपण इमिडाक्लोपीड कुठलंही एक वापरलेलं असेल, कुठल्याही नावाचं एक वापरलेलं असेल, एकदा वापरलेलं असेल, तर ते परत वापरायचं नाही, लक्षात ठेवा. अशा प्रकारे जर आपण हे केलं तर आपल्याला नक्की चांगल्या प्रकारे तुडतुड्यांचं आणि थ्रिप्सचं वगैरे नियंत्रण करता येणं शक्य आहे. तर अशा प्रकारे मी थोडक्यात हे माझं प्रेझेंटेशन पूरं केलेलं आहे. या संदर्भात जर काही कोणाला शंका वगैरे असतील. हॅलो. यस सर. हा खूप छान. या व्यतिरिक्त सुद्धा काही किडी आहे की ज्या आपण या. यस यस बोला सर. हा एक एक बेसिक प्रश्न सर आता की आपल्याकडे पॉलिनेशनच्या स्टेज वेळेला जर आपण वेगवेगळे कीटकनाशक वगैरे मारतो ओके तर त्यामुळं मधमाशी किंवा पॉलिनेटर पॉलिनेटिंग एजंट जे आहेत तर त्याच्यावरती म्हणजे मोठा प्रॉब्लेम होतोय सर. त्यामुळे पॉलिनेशन होत नाही आणि मग ज्या प्रमाणात आपल्याला फ्रूट सेटिंग व्हायला पाहिजे ते फ्रूट सेट होत नाही तर याच्यावरती आपल्याला काय होत नाही. बरोबर आहे. होय बरोबर. हा एक्झॅक्टली. हा एकदम फारच चांगला प्रश्न विचारलात तुम्ही. तर सर्वात महत्वाचा आहे म्हणूनच तर आम्ही सांगतोय की आता मध्ये माझा जो ट्रेस होता की कमीत कमी कीटकनाशकांच्या फवारण्या होणं गरजेचं आहे. म्हणजे जी तुमची फ्लावरिंगची अवस्था आहे ह्या फ्लावरिंगच्या अवस्थेमध्ये शक्यतो आपण कीटकनाशक टाळायचं आहे. फ्लावर उमललेल्या अवस्थेमध्ये जेव्हा असतील अशा वेळेला शक्यतो आपण फवारणी करायची नाही. आणि जर फवारणी करावीच लागली तर ती मग निंबोळीयुक्त कीटकनाशकांची करावी किंवा व्हर्टिसिलियम किंवा बिवेरिया यासारख्या ज्या बुरशी आहेत ज्या उपयुक्त आहेत त्या म्हणजे तुमच्या परागीकरण करणाऱ्या कीटकांना जास्त हानिकारक नाहीत अशी कीटकनाशकं आपण निवडली पाहिजे. जैविक कीटकनाशकं किंवा बॉटनिकल जी आहेत ती निंबोळीयुक्त कीटकनाशकं वगैरे किंवा दशपर्णी अर्क किंवा तुमचं गोमूत्र असेल अशा प्रकारे जर हे केलं. उलट गोमूत्राचा इफेक्ट चांगला मिळतो कारण काय गोमूत्राच्या वासाने ह्या मधमाशा किंवा इतर ज्या पॉलिनेशन करणाऱ्या निळ्या माशा ज्या असतात ह्या माशा आकर्षिल्या जातात. मधमाशांपेक्षा या ज्या निळ्या माशा ज्या असतात ना मोठ्या आकाराच्या ज्या निळ्या माशा असतात ह्या माशा आंब्यामध्ये जास्त पॉलिनेशन करतात. लक्षात ठेवा आंब्यामध्ये पॉलिनेशन करणारे निळी माशी आणि एक मेलिपोना नावाची आणि ट्रायगोना नावाची छोटी माशी म्हणजे छोटी मधमाशी एकदम छोटी असते पण मधमाशीच आहे. हा आपण रेग्युलर आपल्या ज्या मधमाशा आहेत ना ह्या आंब्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात पॉलिनेशन करत नाहीत. अच्छा आंब्यामधल्या पॉलिनेशन करणाऱ्या ह्या स्पेसिफिक ह्या आहेत माशा आहेत त्याच्यामध्ये निळ्या रंगाची. हा साईज मुळे त्या त्या गायनोसियमपर्यंत पोहोचू शकल्या पाहिजेत हा महत्वाचा त्याचा विषय. दुसरं सर त्याच्यामध्ये छोटी सुद्धा आहे. मग आता सर गोमूत्र म्हणताय सर सर मग त्याचं किती प्रमाण वगैरे कसं वापरावं. हा गोमूत्रामध्ये ना गोमूत्रामध्ये अगदी तुम्ही 5% पासून 25% पर्यंत गोमूत्र घेऊ शकता. म्हणजे 5% जर असेल 5% म्हणजे 1 लिटर पाण्यामध्ये 50 मिली 1 लिटर पाण्यामध्ये 50 मिली. हा अच्छा 50 मिली पासून अगदी तुम्ही 250 मिली पर्यंत घेऊ शकता 25% पर्यंत 5% पासून 25% पर्यंत. पण याच्यापेक्षा जास्त शक्यतो जाऊ नये. तसं म्हटलं तर 55% सुद्धा शिफारस आमची आहे ना असं नाही. पण ती शक्यतो फुल ब्लूम मध्ये न करता इतर वेळेला जर तुम्ही मारलेत तर चालू शकेल. पण शक्यतो माझा अनुभव जर बघितला तर 5% पासून 25% पर्यंत आपण गोमूत्र घेऊ शकता. पण रॉफ गोमूत्र डायरेक्ट तसंच्या तसं घेऊ नका शक्यतो कारण त्याच्यामध्ये युरियाचं प्रमाण असतं आणि पानं जळण्याची शक्यता असते त्यामुळे डायल्यूट करूनच शक्यतो गोमूत्र घेणं गरजेचं आहे. यस मग सर याच्यावरती कीड आणि रोगाचं नियंत्रण बऱ्यापैकी होऊ शकतं हे जैविक जे आहेत आपण ते आपण जे सांगितलेले आहेत तर बऱ्यापैकी कीड आणि रोगाचं नियंत्रण होऊ शकतं. एकदम जर इमर्जन्सी तुम्हाला
एकदमच जास्त इमर्जन्सी आली, तुम्हाला वाटलं जास्त कीटक आहेत आता आपल्याला काहीतरी दुसरं मारणं गरजेचं आहे, तर मग अशा वेळेला शक्यतो तुम्ही जी शिफारस केलेली कीटकनाशक आहेत शक्यतो ती घ्यावीत. कारण कसं आहे माहित आहे, आता मी ही जी तुम्हाला 5 ते 6 कीटकनाशक सांगितली, आमचं जे शेड्यूल सांगितलं त्याच्यामध्ये फक्त मी 5च कीटकनाशक तुम्हाला सांगितली, तर त्यात तुम्ही म्हणाल ही 5च औषधं का, तर यापेक्षा आम्ही जवळजवळ 25 कीटकनाशकांची शिफारस केलेली आहे यापूर्वी, पण आम्ही सध्या 5च कीटकनाशक सांगतो. याचं कारण आहे की लेबल क्लेम, सध्या जो लेबल क्लेम हा इश्यू आहे आपल्याला त्या एक्सपोर्टच्या अनुषंगाने आपल्याला फक्त लेबल क्लेम औषधच मारता येतात. मग आंब्यामध्ये लेबल क्लेम झालेली औषधं फक्त 5च आहेत. अच्छा, त्याच्यामुळे हा भाग महत्वाचा आहे. बाकी जी इतर औषधं आहेत, म्हणजे उदाहरणार्थ सायपरमेथ्रिन आहे, तुमचं फेनवल रेट आहे, ह्याचा लेबल क्लेम नाहीये. आता सायपरमेथ्रिन आंब्यामध्ये गेली अनेक वर्ष लोक वापरतायत, पण अजूनही लेबल क्लेम नाहीये, त्यामुळे आम्ही गेले 3-4 वर्ष सायपरमेथ्रिन सांगणं बंद केलेलं आहे. कारण काय, आता कायद्याने बंधनकारक आहे की ज्याला फक्त लेबल क्लेम आहे अशीच औषधं आपल्याला सांगता येतात, त्याच्या व्यतिरिक्त दुसरी औषधं आपल्याला सांगता येत नाहीत. आता काही लोक वापरतात त्याचं, म्हणजे ते जर कुठे ट्रेस झालं, तुम्हाला जर हे एक्सपोर्ट करायचं असेल आणि एक्सपोर्ट करताना जर ट्रेस झालं तर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यामुळे शक्यतो लेबल क्लेम असलेली औषधच वापरणं जास्त उपयुक्त. बरोबर बरोबर आहे सर. आता या व्यतिरिक्त काय प्रश्न आहेत आपले प्रशिक्षणार्थींना कुणाला विचारायचे आहेत प्रश्न? हॅलो, हा विचारा. कुणाला विचारायचं जर हे होत असेल तर मग तुम्ही चॅट बॉक्स मध्ये पण टाकू शकता प्रश्न, आणखी वेळ आहे आपल्याकडे. आता दुसरी एक सर महत्वाची गोष्ट आहे की मेजॉरिटी आपलं जे फॉलिएज असतात म्हणजे किंवा फांद्या ज्या असतात त्या सर खाली राहतात बऱ्यापैकी, तर मग आपण मग म्हटले त्याप्रमाणे सर छाटणी त्याची करावी, म्हणजे जर सूर्यप्रकाश जाण्याएवढी जर छाटणी करायची म्हटलं तर पुन्हा त्याला कोळी सारख्या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला सामोरं जावं. बरोबर आहे. तर मग ह्याच्यावरती आपल्याला झाडाची कॅनोपी कशा पद्धतीने मेंटेन करावी जेणेकरून हे प्रॉब्लेम आपले कीड रोग नियंत्रणाचे पण होतील आणि फळांचं वगैरे नियोजन आपल्याला व्यवस्थित करता येईल, याच्यावरती आपल्याला सर काय मार्गदर्शन करता येईल का? हा, मी तुम्हाला सांगतो आमच्याकडे याबाबत प्रयोग झालेले आहेत. अगदी तुम्ही झाडं 50 वर्षाची झाडं सुद्धा प्रून केलेत आम्ही, पण शक्यतो जर मोठी झाडं आपल्याला प्रून करायची असतील तर बरीच काळजी घ्यावी लागते, कारण त्याला 100% खोडकीड लागते त्याच्यामुळे, आणि मग ती फांदी मरण्याची शक्यता असते किंवा पूर्ण झाड मरण्याची शक्यता असते, आणि त्यामुळे मोठी फांदी जर मोठी झाडं जर तुम्हाला तोडायची असतील तर खूप काळजी घेतली पाहिजे. मग त्याच्याऐवजी आम्ही असं सांगतो की मोठ्या फांद्या ते तोडणं खूप जिकिरीचं असतं आणि त्याच्यामुळे झाड मरण्याचा संभव जास्त असतो, तर अशासाठी आपण काय करायचं, मोठी झाडं ती पूर्ण तोडून खाली आणण्यापेक्षा आपण फक्त वरची छाटणी करायची, म्हणजे ज्या सेंटर ओपनिंग ज्याला आपण म्हणतो, म्हणजे मधली फांदी छाटायची आणि ज्या क्राउडिंग झालेल्या ब्रँचेस आहेत, लहान लहान ब्रँचेस एकामेकात घुसलेल्या असतात, ह्या फक्त काढून टाकायच्या, की जेणेकरून सनलाईट जो आहे तो सनलाईट तुमच्या झाडात अगदी जमिनीपर्यंत पोहोचेल. हा एक महत्वाचा कॉन्सेप्ट लक्षात घ्यायचा, म्हणजे उगाच आपल्याला छाटणी करायची आहे म्हणून कुठली पण मोठी झाडं कशी पण जर कट केली तर त्याचा अतिरेक जर झाला तर आपली झाडं मरू शकतात, आणि म्हणून आपण पहिली गोष्ट महत्वाची, झाडं जर सुरुवातीपासूनच तुम्ही त्याला जर वळण लावलं तर ते फार जास्त उपयोगी. मग त्यासाठी काय करायचं, आता नवीन कन्सेप्ट आहे की 10x10 ऐवजी तुम्ही सरळ 5x5 जा. 5x5 गेलात की झाडांची संख्या चौपट वाढते आपल्या बागेमध्ये. ज्या 10x10 लावलं तर 100 झाडं लागतात एका हेक्टरी, आणि 5x5 लावलं तर 400 झाडं लागतात. मग 400 जर झाडं लागली तर झाडांची संख्या पण वाढलेली आहे, त्यामुळे उत्पन्न तुमचं नक्कीच वाढतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे झाडं आटोपशीर राहतात, एकामेकाला लागायला लागली की त्यांची जी फांद्या आहेत त्या फांद्या छाटल्या तर सुरुवातीपासूनच झाड आपल्याला लहान ठेवता येईल. आणि अशी जर आपण झाडं लहान ठेवली तर नो डाऊट एका झाडापासून आपल्याला उत्पन्न कमी मिळेल, पण जरी उत्पन्न कमी मिळेल तर झाडांची संख्या चौपट झालेली असल्यामुळे उत्पन्न नक्कीच वाढेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे
फळं आपल्याला चांगली निर्मळ मिळू शकतील, कारण आपल्याला आपली जी फवारणी आहे ही परिणामकारक आपल्याला फवारणी करता येऊ शकते. तुडतुडा कुठेही लपून राहणार नाही, आपल्याला व्यवस्थित तुडतुड्याचं नियंत्रण करता येईल, थ्रिप्सचं नियंत्रण व्यवस्थित करता येईल, आणि त्यामुळे आटोपशीर झाल्यामुळे फवारणी परिणामकारक होईल. सर्वात महत्वाचं हे आहे की फवारणी परिणामकारक, आणि दुसरी गोष्ट म्हणजे काढणी जी आहे ती सुलभ होईल. काढणी जी सध्या करायला लागते, जी मोठी झाडं उंच वाढलेली आहेत याची काढणी करणं फार कठीण जातं. अगदी काही मजूर जीवावर उदार होऊन झाडावर चढतात आणि काढणी करतात. काही काही झाडं झाडावरची फळं तशीच राहतात, आणि जर तशीच फळं राहिली झाडावर आणि ती पिकली झाडावर तर त्याच्यावर नक्की फळमाशीचा प्रादुर्भाव वाढतो, आणि मग आपल्या बागेमध्ये सुद्धा हा फळमाशीचा प्रादुर्भाव वाढू शकतो. आणि त्याच्यामुळे आपण ही उंच वाढलेली झाडं आपल्या बागेमध्ये शक्यतो उंच वाढू द्यायची नाहीत. त्यांना सुरुवातीपासून म्हणजे हा नवीन कन्सेप्ट जरा वापरला पाहिजे लोकांनी, हाय डेन्सिटी 5x5 मीटर, हा सरळ 5x5 मीटर वर लागवड करा, आणि त्यांची झाडांची उंची जी आहे ही साधारण 15 ते 20 फूट एवढीच ठेवा, त्याच्यापेक्षा जास्त ठेवू नका, की जेणेकरून झाड एकमेकाला मिसळणार नाही. येस, ओके, खूप छान पद्धतीने सर विवेचन केलेलं आहे. फ्रूट फ्लायच्या बाबतीत एक थोडासा सर मला शंका अशी विचारायची की फ्रूट फ्लाय एक्झॅक्ट म्हणजे अर्ली स्टेजला डॅमेज काही करू शकत नाही, फक्त म्हणजे आपण म्हणतो त्याप्रमाणे फक्त फळावरतीच त्याचा प्रॉब्लेम प्रादुर्भाव होतो का? आणि दुसरी गोष्ट, त्याचा जो रक्षक सापळा जो आहे आपल्या विद्यापीठाने तयार केलेला, तो उपलब्ध कुठे होईल, त्याची कॉस्ट वगैरे काय, याच्या बाबत? ओके ओके, फार चांगला प्रश्न विचारलात. फळमाशी जी आहे, मी तुम्हाला सांगितलं की ती फक्त पक्व फळावर अंडी घालते, पण जर तुमच्या बागेमध्ये जमिनीवर पडलेली फळं असतील, एक मिनिट आशा जरा कदम भाऊन काय म्हणतात बघ मी जरा प्रेझेंटेशन बघतो. जी जमिनीवर पडलेली फळं असतील, मग ती कुठल्याही अवस्थेत असतील, अगदी छोटी जरी असली तरी ती पडल्यानंतर, जमिनीवर पडल्यानंतर ती सुरकुततात, नरम पडतात, मग अशा फळामध्ये मात्र फळमाशी येते आणि अंडी घालते. मात्र फळावर, झाडावर जर तुमच्या झाडावर जी फळं असतात ती फळं जर मात्र लहान असतील तर लहान फळांवर अंडी घातली जात नाहीत, कारण ती फळं कडक असतात. अशा कडक फळामध्ये फळमाशीला अंडी घालता येत नाहीत. मात्र ते फळ जर काही कारणाने जमिनीवर पडलं, जमिनीवर पडल्यानंतर त्याला एकतर मार बसतो त्याच्यामुळे तिथे अंडी घालता येतात, किंवा फळं जमिनीवर पडल्यानंतर उन्हाने तापून नरम होतात, आणि नरम झालेल्या फळामध्ये हमखास फळमाशी येऊन अंडी घालते. म्हणजे झाडावर तुम्हाला लहान फळांमध्ये किंवा कोवळ्या फळांमध्ये प्रादुर्भाव मिळणार नाही, मात्र बागेमध्ये जर पडलेली फळं असतील तर हमखास हा प्रादुर्भाव तुम्हाला दिसून येईल. म्हणूनच मी तुम्हाला मुद्दाम महत्वाचा एक उपाययोजना सांगितली, ती म्हणजे काय, तर बागेमध्ये पडलेली फळं मग ती कोणत्याही अवस्थेतली असली तरी ती गोळा करायची आणि जाळून नष्ट करायची. जाळून का? तर आतमध्ये अळी असू शकते, ती अळी जर तुम्ही, अळीचा जर कोष झाला तर तो कोष जमिनीमध्ये होणार आहे, त्यामुळे त्या अळीला फळाच्या आतमध्ये जाळून मारून टाकायचं आहे. जर तुम्ही नुसतंच एखाद्या खड्ड्यामध्ये ती फळं टाकून ठेवलीत तर त्या फळामधून अळी बाहेर पडणार आणि ती मातीमध्ये कोश करणार आणि त्या कोशामधून माशी बाहेर पडणार. आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला फक्त खड्ड्यात टाकू नका, टाका असं सांगितलेलं नाही, मी तुम्हाला जाळून टाका असं सांगितलेलं आहे. समूळ नष्ट करणे, हा समूळ नष्ट करा, म्हणजे आतमधल्या अळीला पूर्ण वाढ होऊ द्यायची नाही आणि तिची माशी तयार होऊ द्यायची नाही. हा, त्याच्यानंतर तुम्ही सांगितलं रक्षक फळमाशी सापळे कुठे मिळतील, तर रक्षक फळमाशी सापळे आमच्या दापोलीला जे ॲटिक केंद्र आहे आमचं, तर विक्री ॲटिक म्हणजे माहिती कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, तर त्या माहिती केंद्रामध्ये उपलब्ध आहेत. त्याची किंमत आहे 250 रुपयाला एक सापळा मिळतो. एक हेक्टरी आम्ही 4 सापळे शिफारस करतो. जर 100 कलमांची बाग असेल तर 4 सापळे आपल्याला लावणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे हे सापळे आमची जी काही संशोधन केंद्र आहेत, या संशोधन केंद्रांमध्ये उदाहरणार्थ आमचं प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला, इथे सुद्धा उपलब्ध आहे. त्याच्यातलं द्रव्य जे आहे मिथिल युजनॉल, ते सुद्धा आमच्याकडे उपलब्ध आहे. सर, तो बेसिक महत्वाचा विषय आहे की सापळे हे आपण पण म्हणजे शेतकरी ट्रॅडिशनल पद्धतीनं पण बॉटलमध्ये वगैरे कॉटनचा बोळा वगैरे ठेवून त्याच्या पद्धतीनं पण बोळ करू शकतात. आता आमचा महत्वाचा बेसिक प्रश्न जो आहे तो, जो आता आपण बोललाय मिथिल युजनॉल, ते मिथिल युजनॉल सर आमच्याकडे उपलब्ध होत नाही, तर मग ते आपल्याकडे सर कसं आणि आम्ही कसं कॉन्टॅक्ट करू जेणेकरून ते आम्हाला उपलब्ध होईल? आमचं जे ॲटिक केंद्र आहे दापोलीचं, मॅनेजर ॲटिक,
अच्छा हाँ, तो तुम्हाला आमच्या कृषी विद्यापीठाच्या डायरीमध्ये त्यांचा संपर्क क्रमांक वगैरे मिळू शकतो. बर हाँ, आमची वेबसाइट आहे, वेबसाइटवर पण त्यांचे नंबर मिळू शकतात. तर ते घेऊन तुम्ही त्यांच्याशी जर कॉन्टॅक्ट केलात तर ते तुम्हाला पुरवठा करण्याची व्यवस्था करतात. यस म्हणजे यस हाँ, अगदी, म्हणजे आम्ही काही कृषी विभागांच्या यांना पण दिलेले आहेत. हाँ, यस तुम्ही यस फक्त जरा इन ऍडव्हान्स त्याची हे नोंदवली पाहिजे, तर यस ते यस तुम्हाला मग अगदी त्याची पोच करतात. यस त्याची सर प्राइस वगैरे कसं काय त्याची पॅक 100 रुपयाची बाटली आहे मिथिल योजनाची, 10 मिलीची. पूर्वी आमची 3 मिलीची छोटी बाटली असायची, तर अच्छा आता आम्ही ती छोटी बाटली न देता आम्ही 10 मिलीची 10 मिलीची बाटली देतो. ही 10 मिलीची जी बाटली आहे ही बाटली तुम्हाला पूर्ण सीजनभर पुरू शकते, कारण एका अच्छा सापळ्यामध्ये आपल्याला एका वेळेला फक्त 3 मिली औषध लागतं. अच्छा समजा तुम्ही मार्च महिन्यामध्ये सापळा लावलात तर मार्च मध्ये 3 मिली एका सापळ्यामध्ये तुम्ही टाकायचं आहे. बर आतमध्ये एक वाटी असते अच्छा प्लास्टिकची, त्या प्लास्टिकची आणि त्याला झाकण असतं, ते झाकण उघडायचं. उघडल्यानंतर आतमध्ये आतमध्ये एक वात असते, वात किंवा कापसाची लढी असते. त्या कापसाच्या लढीवर ते 3 मिली औषध ओतायचं मध्ये मिथिल योजनाल. ते 3 मिली अच्छा मिथिल योजनाल त्याच्यामध्ये ओतल्यानंतर त्याच्यावर ते लावून टाकायचं आणि आतमध्ये पाणी टाकायचं फक्त त्या सापळ्यामध्ये. अच्छा एक 1/2 लिटर पाणी टाकायचं आणि थोडीशी साबणाची पावडर टाकायची आणि द्रावण तयार करून ठेवायचं. अच्छा या व्यतिरिक्त तो कुठलं कीटकनाशक वगैरे नाही, त्यामध्ये काय ऍड गरज करायची नाही. काय गरज पूर्वी आम्ही नाही म्हणजे डीडीपी मास्टर ओके सांगायचो, पण आता काही गरज नाही लागत. फक्त साबणाची पावडर ओके टाकून ओके थोडासा सर फेस करून ठेवायचा होतं. अच्छा ओके खूप छान पद्धतीने सर आपण हे विवेचन केलेलं आहे. ह्या बेसिक गोष्टी सर आमच्याकडे फार महत्वाच्या आहेत कारण आमच्याकडे पण आंबा क्षेत्र सर वाढत आहे आता हो. आणि लोकांचे हे बेसिक प्रश्न आमच्याकडे सतत येत असतात याच्यावरती काय उपाय करू. तर हे फार बेसिक ज्ञान आपल्याला आम्हाला दिलं त्याबद्दल खूप ओके, खूप धन्यवाद सर. थँक्यू. या व्यतिरिक्त काय आहेत आणखी प्रश्न कोणाचे तयार झालेत का? बाकीचे सर मी आपला सर नंबर आमच्या प्रशिक्षणार्थींना शेअर करतोय. हो, चालेल चालेल. जर काय याच्या बाबतीत आपल्याला म्हणजे मॅनेजमेंटच्या दृष्टीने आणि एक्सपोर्टच्या दृष्टीने जर काय आपल्या ट्रेसिंगच्या वगैरे आपण जे मग बोललो निर्यातीच्या अनुषंगाने काय शंका असतील तर सर आम्हाला आम्ही कॉन्टॅक्ट करू आपला. चालेल चालेल. हो, पेस्ट जे आहेत मेजर पेस्ट आपल्याला म्हणजे इंटरनॅशनल क्वारंटाईनच्या अनुषंगाने ज्या महत्वाच्या पेस्ट आणि मेजर जे मेजर डॅमेज करतात त्या पेस्ट आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने पिक्टोरियल प्लस त्याच्या प्रत्येक स्टेज वाईज आपण सखोल मार्गदर्शन केलं त्याबद्दल रामिती आणि आमच्या सर्व प्रशिक्षणार्थींच्या वतीने आपलं खूप खूप आभार सर. असंच मार्गदर्शन आम्हाला यापुढेही होत राहील अशी एक या निमित्ताने मी आपल्याकडून एक अपेक्षा व्यक्त करतो. या ठिकाणी सर्व सगळ्या प्रशिक्षणांच्या वतीने मी विनंती आपण या ठिकाणी थांबू आणि पुनश्च एकदा सर आपले आभार धन्यवाद सर. हे सेशन या ठिकाणी संपते. प्रशिक्षणार्थींना एक सूचना हा उद्याचं जे सेशन स्टार्ट होईल हॅलो.